मी सुवर्ण धुमाळ, विबेवाडी केंद्र, पुणे. एक प्रसंग असं सांगणार आहे की रोजच्या व्यवहारातच आहे. म्हणजे माझ्या मिस्टर मार्केट यार्डमध्ये गाळा चालवत आहेत. आम्ही सगळे बापूंचे भक्त आहोत. आणि 2001 साली माझ्या मिस्टरांनी त्या गाळ्याची किंमत माझ्या सासूबाईंना दिली होती, म्हणजे स्वतःच्या आईला दिली होती. पण एक चूक अशी झाली होती की त्यांनी आईचं नाव कमी करून स्वतःचं नाव केलं लावलं नाही. कारण ते म्हणाले आई जोपर्यंत आहे तोपर्यंत मी आईच्याच नावावर ठेवणार आहे. पण काही कारणाने त्यांच्या बहिणीनं क्लेम केलं की हा गाळा माझा आहे, माझ्या वडिलांचा आहे, आणि तिचंही नाव त्याच्यामध्ये होते. पण जेव्हा मिश्राने आईला पैसे दिले होते, त्या म्हणजे 2001 साली 6 लाख रुपये चेकनं आणि 2 लाख रुपये कॅश, अशा 8 लाख रुपये 2001 साली दिले होते. परंतु मिश्रांना आठवतच नव्हतं ते पैसे आपण कशाने दिले होते, चेकने दिले होते, रोख दिले होते. ते एवढंच म्हणत होते की मी रोख दिले होते. आणि आता ती केस आमची कोर्टामध्ये गेली आहे. आता डिसेंबरमध्ये केस गेल्यानंतर 2 तारीख झाली आणि आम्हाला वकिलांनी सांगितलं की तुम्ही म्हणताय पैसे दिलेत, पण त्याला काहीतरी प्रूफ पाहिजे. आता मिस्टर नुसतंच तोंडी सांगतायत की हो दिले, आणि ती वस्तुस्थिती मलाही माहीत नव्हती की मिस्टरांनी ॲक्च्युली काय केलं ते. पण मी बापूंचा धावा केला आणि घरामध्ये रामरक्षा वगैरे, मारुती स्तोत्र, रामनामाचा जप कंटिन्यू चालू असायचा. आणि बापूंना विनंती केली की बापू काहीतरी मार्ग ह्यातनं दाखवा की जे आम्ही ते पैसे आईंना दिलेले आहेत. एक दिवस असं रात्रभर मला झोप आली नाही आहे. कंटिन्यू बापूंच्या नावाचा म्हणजे गजर चालू होता. आणि 5:30 मला एकदम अशी जाग आली. मध्यरात्री कधी झोप लागल्यानंतर 6 वाजता जाग आल्यानंतर मी उठले आणि वरच्या मजल्यावरती म्हणजे कपाटामध्ये जे काही डॉक्युमेंट्स होते ते काढले आणि पहिलं डॉक्युमेंट्स हातात घेतलं, तिथं डायरेक्ट माझ्या सासूबाईंना चेक दिलेलं रेकॉर्ड निघालं, म्हणजे बँकेचं स्टेटमेंट निघालं. मी ते तसंच घेतलं, बापूंच्या पाया पडले, म्हणलं बापू आंबदल्य. आणि मग ते इतका मोठा प्रूफ आम्हाला मिळाला की म्हणजे आत्ता सांगतानाही माझ्या अंगावर काटा येतो की 20 वर्ष 22 वर्षापूर्वी जे पैसे दिले होते त्याचा अस्तित्व थांबपत्ता लागलेला होता. तो केवळ बापूंच्या धाव केल्यामुळे किंवा बापूंचं नामस्मरण केल्यामुळे बापूंनी अक्षरशः म्हणजे दाखवलं की बाबा. आणि एक वस्तुस्थिती अशी होती की जे पूर्वीचे जे कागदपत्र होते ते मिश्रांनी सगळे म्हणजे रद्दीमध्ये टाकून दिले होते, काहीच कागद शिल्लक नव्हता. मग त्यामुळे इतकं प्रश्न निर्माण झाला होता की आता पूर्वीचे जे कागदपत्र सगळे होते बँकेचे किंवा डॉक्युमेंट्स ते सगळे आपल्याकडनं तर नाहीशेच झालेत, मग आता मिळवायचं कसं? आणि 22 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड कोणतंही बँक द्यायला तयार नव्हत्या. मी बँकेत सुद्धा गेलो होतो, पण बापूंच्या केवळ एकच कृपेमुळे ते मला मिळालं. आणि बापूंनीच दाखवून दिलं की आहेत मी तुमच्या पाठीशी, तुम्ही अजिबात घाबरू नका, बिंदास राहा.